आज आपण बघणार आहोत की जिम एफ्रॉन म्हणून एक लेखक आहेत, ते स्पोर्ट्स न्यूरोलॉजिस्ट पण आहेत. त्यांनी एक चॅम्पियन्स माइंड म्हणून एक छान असं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये एक छान असा त्यांनी ॲक्रोनिम सांगितलंय की हे जे लिजेंड्स आहेत हे कसा विचार करतात. तो शॉर्ट फॉर्म आहे बेस्ट. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बेस्ट. आता त्या बेस्टमध्ये बी काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो, ई काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो, एस काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो आणि टी अजून काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो. बऱ्याच वेळा आपण काय करतो की ज्या आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी येतात त्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, पण त्या पळून गेल्यानंतर संपणार नाही आहेत. आज जर त्या तुमच्यावरती नाही आल्या तर उद्या येणारच आहेत. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट काय राहील की तुम्ही त्यांचा सामना करा आणि जे काय गोष्टी होतील, म्हणजे ह्यावरतीही आपण ह्याच्या अगोदर एक छान असं पुस्तकही लिहिलंय मित्रांनो, ई प्लस आर इज इक्वल टू ओ, इव्हेंट प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू आउटकम. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे इव्हेंट होतात त्याला तुम्ही काय रिस्पॉन्स देता, म्हणजे त्याला काय प्रतिक्रिया देता, त्यावरती तुम्हाला जे काय आउटकम मिळणार आहे ते डिपेंड आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी करताना माझ्याही लक्षात येत आहे मित्रांनो की आपण बऱ्याचशा वेळा ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये फेल पण होणार आहेत. पण जे कमिटेड लोक असतात मित्रांनो, त्या कमिटेड लोकांना देअर इज अ नथिंग कॉल्ड ॲज अ फेल्युअर. म्हणजे हार हे त्यांच्या डिक्शनरीमध्येच नसतं. मी 100 वेळा जरी हारलो किंवा मी 100 वेळा जरी पडलो तर मी त्या ठिकाणून काय करू शकतोय की 100 लेसन्स शिकू शकतोय आणि माझं जे मार्गक्रमण आहे ते माझ्या स्वप्नांच्या दिशेने करू शकतोय. आशा करतो की तुमच्या लक्षात आलं असेल की चॅम्पियन लोक जे आहेत ती कसा विचार करतात. त्यासाठी आपण एक छान असा ॲक्रोनिम जोही मी तुम्हाला सांगितला की बेस्ट, बिलीव, एंटरटेनमेंट ऑर एन्जॉयमेंट, येस फॉर सेल्फ टॉक अँड टी फॉर टफनेस. आशा करतो की हे यूज करून तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे ते अजून सुखकर बनवण्याचा प्रयत्न कराल. आता फक्त एवढंच करून थांबायचं नाही आहे मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे की हे जे ॲक्रोनिम आहे ह्याचं आपल्याला काय करायचं आहे की एक डेली ऑडिट शीट तयार करायचं आहे. त्यावरती काय करायचं आहे की आपल्याला बीच्या पुढे 1 2 3 4 5 लिहायचं आहे, ईच्या पुढे 1 2 3 4 5 लिहायचं आहे, सिमिलरली एस आणि टीच्या पुढे 1 2 3 4 5 लिहायचं आहे. आणि दररोज त्या कार्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे की एंट्री करायचे की मी माझ्या बिलीफवरती कसं काम केलं, मी माझ्या एंटरटेनमेंट किंवा ह्युमरवरती किती काम केलं, त्यानंतर मी माझ्या सेल्फ टॉकवरती किती काम केलं किंवा मी माझ्यासोबत कसं बोललो, त्यानंतर माझा टफनेस वाढावा यासाठी मी काय केलं. हे जर तुम्ही दररोजचं स्कोअर कार्ड तयार करून जर ठेवलं मित्रांनो तर तो तुम्हाला ट्रॅकवरती ठेवायला मदत करेल. आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायलाही विसरू नका.